सर्विसचा टॅली या कोर्स मध्ये आपण पाहणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3, कंपनी नेम राज सर्विस सेंटर. पहा, मी इथं कंपनी ऑलरेडी बनवलेली आहे आणि इथं झिरो पासून आपण स्टार्ट करत आहोत. हे टॅलीचा प्रॉब्लेम नंबर 3. यामध्ये बॅलन्स शीट वगैरे सर्व दिलेली आहे. आपण बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे आपण 17,99,000 तर हेच आपण टॅलीमध्ये पाहणार आहोत. राज सर्व्हिस सेंटर हे एक प्रॅक्टिकल लेक्चर आहे आणि आपण टॅली ही स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट मध्ये आपण जाणार आहोत आणि इथं आपल्याला दिलेला आहे राज स्टार्टेड बाईक सर्व्हिस सेंटर बिझनेस विथ 15 लाख. 50 लाख रुपये भरून हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे राजनी. तर तोच आपण टॅली या सॉफ्टवेअरमध्ये घेणार आहोत. सर्वात पहिले अकाउंटिंग व्हाउचर मध्ये जातोय मी इथे आणि अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेल्याच्या नंतर इथं रिसिप्ट मध्ये पहिली एंट्री करतोय आणि इथं टाईप करतोय राज सर्व्हिस अंडर द कॅपिटल अकाउंट सेव्ह केलेली आहे आणि 15 लाखाची आपण इथं अमाऊंट टाकायची आहे आणि कॅश मध्ये ही अमाऊंट रिसिव्ह करायची आहे. तुम्ही नॅरेशन देऊ शकता मी सेव्ह केलंय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्याकडे आहे कॅश डिपॉझिट ऍट बँक. 15 लाख रुपये जेव्हा बिझनेस मध्ये राजनी टाकले त्याच्यापैकी 7 लाख रुपये तो बँकेमध्ये टाकतोय, त्याच्याच कंपनीच्या बँकेमध्ये टाकतोय. तर ते आपल्याला कसं करायचं आहे ती पण एंट्री आपल्याला कॉन्ट्रामध्ये करायची आहे, ते पण पाहूया. कॉन्ट्रासाठी F4 प्रेस करून तुम्हाला डायरेक्टली कॅश क्रेडिट करायची आहे आणि 7 लाख रुपये इथं घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथं अल्ट सी करून बँक ऑफ इंडिया किंवा कुठलीही बँक तुम्ही इथं बनवू शकता. बँक अंडर द बँक अकाउंटच घ्यायचं आहे, बँकेची डिटेल्स तुम्हाला टाकायची आणि सेव्ह करायची आहे. एवढं झाल्याच्या नंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपला आहे ही परचेस मशिनरी बाय चेक. बँकेमध्ये 7 लाख रुपये आहेत तर त्यामधले 70,000 रुपये खर्च करून तो मशिनरी परचेस करतोय तर तेच आपण एंट्री यामध्ये करणार आहोत. तर ही एंट्री पेमेंटमध्ये येणार तुमची आणि अल्ट सी मशिनरी अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट घ्यायचंय तुम्हाला आणि बँके थ्रू हे पैसे द्यायचे आहे. तुम्ही चेक नंबर इथं लिहू शकता जो काही चेक नंबर असेल तर, किंवा ऑनलाईन पे केले असेल तर पेटीएम किंवा ऑनलाईन पण इथं टाकू शकता. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला परचेस फर्निचर. 60,000 फर्निचर आपण विकत घेतलेलं आहे कॅशनी. ही पण एंट्री आपण करणार आहोत अल्टसी फिक्स ऍसेट आणि ही सुद्धा कॅश मध्ये. नेक्स्ट एंट्री इथं दिलेली आहे हिरो होंडा बाईक सर्व्हिस चार्ज रिशूड 70,000. तो लेट स्टार्ट इट. टॅलिया सॉफ्टवेअर मध्ये आलो, रिसिप्ट मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. ही तुम्हाला इनडायरेक्ट इन्कम मध्ये राहणार आहे. 70,000 अमाऊंट आणि कॅशच्या स्वरूपात आपल्याला ही अमाऊंट रिसिव्ह करायची आहे. नेक्स्ट दिलेला आहे इथं सुजुकी बाईक सर्व्हिस चार्जेस रिसिव्ह 80,000. तर ती पण एंट्री करायची आहे आपण इथं. सुजुकी बाईक सर्व्हिस इनडायरेक्ट इन्कम अमाऊंट घ्यायचे तुम्हाला 80,000 आणि कॅश इथं घ्यायची आहे. नेक्स्ट एंट्री रिसिप्ट मध्येच आहे टीव्हीएस बाईक सर्व्हिस चार्जेस रिसिव्ह केलेला आहे चेकच्या स्वरूपात. इथं तुम्हाला चेकच्या स्वरूपात दोन ट्रान्झॅक्शन करायचे आहेत तर हे दोन्ही ट्रान्झॅक्शन आपण इथं करूया. तर यासाठी तुम्हाला अल्ट सी करायचा आहे टीव्हीएस बाईक सर्व्हिस इनडायरेक्ट इन्कम आणि 1 लाखाची आपण सर्व्हिस दिलेली आहे त्याची अमाऊंट रिसिव्ह करतोय आणि बँक मध्ये आपल्या रिसिव्ह करतोय. त्याचा चेक नंबर तुम्ही इथं टाकू शकता, चेक नंबर 400221. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं इथे बजाज बाईक सर्व्हिस चार्ज रिसिव्ह बाय चेक अगेन 1 लाखाचं परत. तर अल्ट सी
बजाज बाइक्स सर्विस अंडर द इनडायरेक्ट इनकम घ्यायचंय तुम्हाला. 1 लाखाची सर्विस आपण दिली ती टाकली आपण इथे आणि बँकच्या स्वरूपात ही अमाऊंट आपल्याला रिसीव करायचा आहे. तुम्ही चेक नंबर जे काय टाकायचा आहे तो टाकू शकता इथं एंटर एंटर आणि सेव. नेक्स्ट एंट्री आहे रेंट पेड लाईट बिल पेड. पहा यामध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला रेंट आणि सॅलरी एकदाच पेड करणं. तर हे कसं करणार ते पाहूया आपण. F5 मध्ये जाणार आपण इथे आणि इथं अल्ट सी रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस राहील तुमचं. रेंटची अमाऊंट राहील तुमची 8,000 रुपये आणि इथं परत इथं डी प्रेस करून डेबिट करायचं आहे. अल्ट सी करून लाईट बिल तुम्ही टाकू शकता इथं. लाईट बिल टाकू शकता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लाईट बिलची अमाऊंट 2,500 आहे. पा अजून काही एक्सपेन्सेस तुम्हाला टाकायचं असेल तर डी प्रेस करून तुम्ही टाकू शकता. अदर एक्सपेन्सेस आणि अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट घेऊ शकता तुम्ही 5,000 रुपये. तर ह्या टाइपची तुम्ही अमाऊंट टाकलेली आहे. पा तिन्ही एक्सपेन्सेस आपण एकदाच केलेली आहेत यामध्ये आणि या सर्वांच्या बदल्यात आपण इथं कॅश दिलेली आहे. पा आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला कॅश विड्रॉ फ्रॉम बँक. आपण बँकेमधून कॅश काढलेली आहे तर ती एंट्री कशी करणार आहोत तर हेच पाहणार आहोत आपण. ही एंट्री कॉन्ट्रामध्ये होणार आपली आणि इथं कॅश ही डेबिट होणार आहे आणि बँक जी आहे ती क्रेडिट होणार आहे. तर इथं 25,000ची आपल्याला इथं कॅश काढायची आहे आणि इथं कॅश ही डेबिट करायची आहे. नेक्स्ट एंट्री आपण पाहणार आहोत सॅलरी पेड बाय चेक. सॅलरी आपण पेड केलेली आहे चेकच्या स्वरूपात तीच एंट्री आपण इथं करणार आहोत. एंट्री पेमेंट मध्ये तुम्हाला करायचं आहे अल्ट सी सॅलरी अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस चाळीस हजार इथं टाईप केलंय आपण इथं आणि बँक घेतलाय पहा इथं. नेक्स्ट एंट्री दिलेली आहे आपल्याला इथं रिसिव्हडची कमिशन रिसिव्हड 4,000. इथं कमिशन आपल्याला रिसिव्हड झालेला आहे. ही एंट्री कशी करणार आपण रिसिप्ट मध्ये करणार आहोत आणि अल्ट सी कमिशन अकाउंट अंडर द इनडायरेक्ट इन्कम घ्यायचं आहे तुम्हाला आणि सेव्ह करायचं आहे. 4,000 कमिशन आपण रिसिव्ह केलेलं आहे कॅशच्या स्वरूपात. नेक्स्ट आहे इंटरेस्ट रिसिव्ह फ्रॉम बँक. पहा हा महत्वाचा पॉइंट आहे की इंटरेस्ट रिसिव्ह केलं फ्रॉम बँक. एक लक्षात घ्या इंटरेस्ट जेव्हा तुम्ही रिसिव्ह करता तेव्हा ही जी अमाऊंट आहे ती कॅशच्या स्वरूपात येणार नाही तुमच्या बँकेमध्ये जमा होणार ही अमाऊंट. तर ही कशी एंट्री करणार हे पाहूया. त्यासाठी तुम्हाला F6 रिसिव्ह मध्ये जायचं आहे. अल्ट सी करतोय मी इथं इंटरेस्ट रिसिव्ह अंडर द इनडायरेक्ट इन्कम येणार आहे तुमचं आणि सेव्ह करतोय मी आणि ती अमाऊंट टाकायची आहे 500 रुपये. पण इथं डेबिट जे आहे कॅश नाही घ्यायचंय तुम्हाला. डेबिट जे असेल ते बँकच असेल. डेबिट जे असेल ते बँकच घ्यायचंय तुम्हाला कारण की जे इंटरेस्ट रिसिव्ह झालं तुमच्या बँकेमध्येच रिसिव्ह झालंय. पहा तर ही पण एंट्री तुम्ही अकाउंटिंग मध्ये करू शकता. अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट झालेली आहे. आता पाहूया बॅलन्स शीट ही टॅली झालेली आहे का आपली. लेट सी स्केप गो टू द बॅलन्स शीट अँड देन डिटेल्स. ऑल राईट बॅलन्स शीट पहा टॅली झालेली आहे तर 17,99,000 ही बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आपली काही फर्निचर आहे तिथं ऍज अ ऍसेट्स. आता कॅश इन हँड आपल्याकडं 9,03,500 आहेत. खरंच आहे का? हो कॅश इन हँड आहे तेवढी. बँकेमध्ये अमाऊंट 7,65,000ची आहे. हो 7,65,000ची आहे. नेट प्रॉफिट कितीचा आहे पहा आपल्याकडे 2,99,000. तर नेट प्रॉफिट आपल्याला इथं दिलेले आहे 2,99,000. स्केप दाबायचंय तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये जायचं आणि डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिसेल इथं आणि इथं नेट प्रॉफिट.
जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट मध्ये टाका, आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा, आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राइब करू शकता, आणि माझे समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट तुम्ही करू शकता. थँक्यू.